नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील वाडीरे येथील श्री एकमुखी दत्त मंदिर जीर्णोद्धार बांधकामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे संघटक व सिन्नर तालुका मार्केट कमिटीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक सोमनाथ भाऊ भिसे यांनी 11,000 रुपये रोख स्वरूपात देणगी दिली आहे. देणगी स्वीकारताना मंदिर बांधकाम समितीचे श्रीयुत श्याम राजाराम कातोरे, परशुराम बंडू कातोरे, त्र्यंबक भीमा कातोरे, चंदूशंकर कोठुरे, संपत भागूजी मुर्तडक, श्रीयुत सुनीलजी भिसे, इतर कार्यकर्ते, वाडीवरे ग्रामस्थांनी सोमनाथ भाऊ भिसे यांचे अभिनंदन केले आहे.